एक ऑब्जर्वेशन है छोटे से माने तो से टॉपिक के बाबा सी इच्छा है और कीपिंग द ऑब्जर्वेशन इन माइंड आई विश टू एक्सप्रेस दिस टॉपिक कारण खूब साधे है जे अद्वैत एक्सप्रेस करत असताना सुरुवातीला सांगत होते की कीपिंग समथिंग सिंपल दॅट मॅटर्स म्हणजे काय असतं की एखादी गोष्ट सोपी ठेवणं एवढं सोपं नाही आहे आपल्या मनात ना ऑलरेडी काही डाऊट्स आहेत आणि श्रद्धा नसल्यामुळे ते डाऊट्स किंवा श्रद्धा कमी पडते म्हणून ते डाऊट्स आम्ही जगासमोर ते प्रश्न म्हणून मांडतोय सी दॅट्स वॉज व्हेरी क्लिअर नाव वी नेव्हर टेल द वर्ल्ड दॅट वी हॅव डाऊट वी ऑलवेज पुट सम क्वेश्चन्स इन फ्रंट ऑफ दॅट पण आमच्या मनात ते प्रश्न निर्माण होतात त्यासाठी आमची श्रद्धा कमी पडते ही रियालिटी असते आणि मी जेव्हा तुमच्या पिढीकडे पाहतो तेव्हा मला काही गोष्टी एकदम म्हणजे बडबडून येतो म्हणजे आतून असं वाटतं की अरे अरे म्हणजे रेफरन्स चुकत आहेत आयुष्यात एक गोड शब्द आहे मराठीमध्ये मदत टू हेल्प आणि एक फार मोठा प्रश्न आहे अनेकांच्या मनामध्ये मदत मागायची असते का आम्हाला ती मागावी वाटली आम्हाला कधी प्रॉब्लेम नव्हता त्याच्यामध्ये माझ्याचा एक मुलगा जो शाळेत कॉलेजमध्ये फार रेग्युलर गेलाच नाही त्याला तर सिलेबसची पण मदत मागावी लागायची कोणाच तरी कारण ते नेटवर वगैरे अवेलेबल नव्हतं ना आमच्या विचारावं लागायचं फायनल इयरचं एक्झाम मी एकदा सांगतो सगळ्या जणांना की बाबा कधी नव्हत मी एक्झाम सेंटरवर एक घंटाभर आधी पोहोचलो कर्टसी त्या दिवशी माझी क्रिकेटची मॅच नव्हती बीकॉम फायनल इयरचा पेपर होता एक घंटा आधी मी तिथे गेलो त्यालाही कारण माझा एक गणेश नावाचा मित्र आहे तो होता तो मला म्हणला चल 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 इतक्या लवकर काय करते चल रे गेलो तिथे गेल्यानंतर प्रत्येक जण अभ्यास करत बसलेलं दिसलं मला जे तिथे आले होते आमच्या आधी येणारे पण काही महाबाप होते ते अभ्यास करत बसले होते मी जाऊन त्यांच्याजवळ बसलो त्यांना डिस्टर्ब करण्यापेक्षा काय अभ्यास करतो पाहावं मी सगळ्यांच्या नोट्स पाहत होतो गाईड्स पाहत होतो पुस्तकं पाहत मला लक्षात आलं की आपण जो विषय प्रिपेअर केलेला आहे तो नाहीच आहे यांच्याकडे मग मी त्याच्यातल्या एकाला विचारलो पेपर कोणता आहे त्यांनी सांगितलं म्हणलं मी तर हे प्रिपेअर केलं तो म्हणलं तो आज नाही तो परवा आहे मग मी त्याला म्हणलं की तुझा जर अभ्यास झाला असेल तर मला देतो थोडा वेळ एक तास बाकी होता त्याने ते दिलं आय रेड तो काहीतरी 70-72 पानं होते ते मी एका तासात ते पानं वाचले सगळे आणि पेपर दिला आय गॉट गुड मार्क्स अराउंड 79-80 काहीतरी मार्क्स मला त्याच्यात होते पण मी ते मार्क्स तसेच्या तसे त्या माझ्या मित्राला समर्पित करून टाकले आणि ते त्याचे घरी जाऊन गेले किंवा हे मार्क्स तुझ्यामुळे तुझं ते दिल नसतं ते एवढे मार्क्स पडले नसते ते ताजं ताजं होतं वाचल्यामुळं आणि ते तसे तसं लिहितात पण ही मदत मागावी का मदत मागणं म्हणजे भीक मागणं नाहीये
मदत ही लाचारी नहीं है, मदत ही डिग्निटी है। मी तुमच्या मनात निर्माण केलेल्या गुडविलच्या अगेन्स्ट मध्ये मी तुम्हाला हेल्प मागतोय, दॅट्स इट। एक गुडविल आहे म्हणजे ही मदत मागण्याच्या आधी मी क्रिएट केलं, हे पण लक्षात ठेवा। मला मदत असं कुणी करणार आहे का? रस्त्यावर कोणीतरी सांगितलं 100 रुपये पाहिजे पेट्रोल भरायचे, देणार आहे कोणी? कशा देईल? ज्याला 100 रुपये मागायचे त्याच्यासाठी त्याच्यावर 1000 रुपयाचं 500 रुपयाचं गुडविल क्रिएट करावं लागेल त्याच्या मनात, तेव्हा तो 100 रुपये देईल तुम्हाला। म्हणजे कधी लक्षात ठेवा की मदत ही भीक नसते, भीक म्हणजे अनोळखी माणसाला माझ्या इनॅबिलिटीवर तुला दया यावी म्हणून तू मला काहीतरी दे, ही रिक्वेस्ट आहे। ओळखीच्या माणसाला माझ्या परिस्थितीला फक्त पास करण्यासाठी मला एक हात पाहिजे तेवढा दे, ही मदत ते मी परत देणार आहे। आयुष्याच्या सिच्युएशन ट्रिकी असतं। एके दिवशी एक माणूस वाळवंटामध्ये फिरत असतो, प्रचंड तहानलेला असतो, रस्ता हरवलेला असतो, त्याला समजत नाही का वाळवंटाचा प्रॉब्लेम काय असतो, त्याला दिशा समजत नाही वाळवंटामध्ये, फार भीषण परिस्थिती निर्माण होत आहे। आणि दुपारच्या वेळेत टळटळीत ऊन असताना ते कसं आहे की आपण कुठून आलो आणि कुठे झालो, वाळूच म्हणतो, नो रेफरन्सेस। मग ते एकदम अवघड होऊन जात, आपली सावली इकडून सूर्य का तिकडून सूर्य कळत नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण होत आहे। आणि डोळे असे तारवाटतात कारण वाळू चमकत असते आणि समजत नाही काय करावं। एवढं एक्सप्लेन देण्याचं कारण तुमच्यात खूप जण वाळवंटात गेलेच नसतील याची खात्री आहे। समुद्राचे किनारे गेले असतील तरी मी आभार घेतो। तर त्याची परिस्थिती बिकट झालेली असते, समजत नाही आता काय करावं, ते त्याचं पाणी संपलेलं असतं, पाणी संपून 2 दिवस झालेले असतात, त्याच्या लक्षात येत की आता आपण मरणार आहे, आता आपल्याला काही पर्याय राहिलेला नाही। ऊन असतं, सावली नसते कुठं बसायला, परेशान असतो तो, त्याला एक कशी झोपडी दिसते, त्याच्या मनात एक आशा निर्माण होते की येस इथं कुणीतरी असेल मदत होईल आपल्याला। झोपडी पाशी जातो, आजूबाजूला पाहतो, कानोसा घेतो, आवाज येत नाही आतून कुठला। शेवटी तो ते दार ढकलतो, ते आवाज करत आतमध्ये जातो, पण तिथं कोणी नसतं लक्षात येते आहे, पण तो समोर पाहतो की समोर एक पंप असतो, हातपंप, आणि बादली वगैरे ठेवलेली असते, कळशी असते, त्याला वाटतं अरे बापरे म्हणजे पाणी आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट कुणी आहे कुणी नाहीचा प्रश्न नाहीये, जे माझ्या गरजेचं आहे ते इथं अवेलेबल आहे। मग तो म्हणतो की चला, मग तो घाईघाईत तो हातपंप मारायला सुरुवात करतो, पण पाणी येत नाही, तो उदास होतो, खाली बसतो, म्हणतो काय परिस्थिती आहे। थोडा वेळ सावली मिळाली पण पाणी नाही मिळालं, मला पाण्याची गरज आहे, आता काहीच खरं नाही असं म्हणून तो खाली बसतो। तो खाली बसल्यावर तो पाहतो कोपऱ्यामध्ये एक पाण्याने भरलेली बाटली असते सील्ड, त्या परत जीवात जीव तो पाणी आहे, चला हे काहीतरी छान आहे, तो पटकन जातो ती पाण्याची बाटली देतो, ती पॅक्ट असते एकदम, तो ते सोडत असताना त्याच्यावर एक चिठ्ठी लिहिली असते की हे पाणी या हातपंपामध्ये टाकावं आणि मग हातपंप मारावा, तुम्हाला पुरेसं पाणी मिळेल, पण जाताना हे पाणी परत अशीच बाटली भरून ठेवावी, इतरांच्या ठिकाणी। आता त्याच्यासमोर प्रश्न निर्माण होतो की आपल्याला खूप तहान लागली आहे, हे आपण प्यायचं का हे हातपंपात टाकायचं? हातपंपात टाकलं त्याच्यातून आलं नाही, दिस इज डाऊट। आयुष्य सगळे या डाऊटच्या बुद्धी फिरत असतं आणि दुर्दैवाने आपण चतुर कुठे आहे, आपण आपल्या शंकांना प्रश्न म्हणून मांडू शकतो एवढे आपण चतुर। त्याला असं वाटतं की अरे यार हे समजा आपण टाकलं, समजा ते नाही आलं पाणी, तर बाटलीवर पाण्या निदान 1 दिवस 1.5 दिवस तर जाईल, तरी परिस्थिती बिकट असेल तर हा उघड्यावरला काय करावं हे समजत नाही। शेवटी तो विश्वास ठेवतो त्याच्यावर आणि ते पाणी त्याच्यात टाकतो, तिथून दाखवलेलं असतं पाणी त्याच्यात, तो पाणी टाकतो आणि मग हातपंप मारतो आणि पाहता पाहता त्याला पाणी येतं, तिथल्या कळशीत तो भरून घेतो, बादली भरून घेतो, ते बाटली भरून ठेवतो, परत त्याला पॅक करतो, ती चिठ्ठी परत तशीच असते, तो त्याला कोपऱ्यात ठेवून देतो, भरपूर पाणी पितो, ती बादली उचलतो तेव्हा त्याच्या खाली एक चिठ्ठी लिहिलेली असते दुसरी, की त्याच्या त्या वाळवंटाचा नकाशा काढलेला असतो आणि तुम्ही कुठे आहे ते त्यात दर्शवलेलं असतं।
तुम्हाला झोपडीतून बाहेर पडल्यावर कोणत्या हाताला जायचंय हे पण त्याच्यात सांगितलं असतं, पण अजून तुम्हाला पोहोचायला किती वेळ लागेल हे पण त्यात एक्सप्लेन केलेलं असतं. त्यात तुम्ही तुमचं पाणी भरून घ्या, अजून तुम्हाला 2 दिवस तिथे पोहोचायला लागतील, ही आशा पण त्याच्यात दिलेली असते, दर्शवलेली असते. त्याला खूप बरं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा अर्थ आपल्याला समजले, आपल्याला बाहेर जायचा मार्ग सापडला, आपल्याला पाणी मिळालं सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि तो तिथून बाहेर पडतो. मित्रांनो, हे लाईफची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. किती श्रद्धा त्यांनी ठेवायला पाहिजे होती का ठेवायला पाहिजे नव्हती हे आता सगळं झाल्यावर त्याचं उत्तर फार सोपं आहे. पण त्या क्षणी ते पाणी टाकलं नाही तर कदाचित ते पाणी मिळालं नसतं, ते तेवढंच पाणी मिळालं असतं एका बाटलीवर, याच्या पलीकडे काही झालं नसतं. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असे प्रसंग हजारो वेळेस येत असतात. आमच्याकडे एक पाण्याने भरलेली बाटली असते आणि आपण ती कोणालाच द्यायची नाही याच्यावर कन्फर्म असतो. जगात फार कमी माणसं ती पाण्याने भरलेली बाटली स्वतःला ताण लागल्यावर इतरांसाठी अवेलेबल करून देतात. त्यांच्या नकळत त्यांच्या घरामध्ये देव एक कळशी भरून ठेवतो, ते बाकीच्यांना कधीच कळत नाही, कधीच कळत नाही. ही मदत अशक्य कोटी दिली असते, तिथे ती झालेली असते, मागणाऱ्याला त्याची लाज नसते. एक लक्षात घ्या तुम्ही, माझं कर्तृत्व कमी पडलं याची लाज कदाचित वाटेल, पण मी मदत घेतो याची लाज वाटायची गरज नाही. मदत मदत आहे, बँकेकडून आपण पैसे घेतो ती मदत आहे. बँक काय उपकार करत नाही आपल्यावर, ते इंटरेस्ट घेत आहे, त्याच्या अगेन्स्ट पण आहे. इट्स अ बिझनेस, एक हात द्यायचा एक घ्यायचा त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण ती मदत आहे. इन द सेन्स आपण कोणाला तरी म्हणतो की साहेब किती दिवस लागतील हे लोन पास व्हायला, ते म्हणतात 15 दिवस लागतात. 15 दिवस करून मला घाई आहे सर, 4-5 दिवसात होईल. ते 4-5 दिवसात करून देतात, तेव्हा ती प्युअर मदत असते. त्यांनी तुमच्यासाठी वेळ काढलेला असतो आणि मदत मागणं हे जगातला काही प्रॉब्लेम आहे, फक्त एक आहे की अपराधीपणाचा भाव निर्माण होऊ नये. जरी तुम्ही मदत घेतली तरी तुमच्या मनात कधी असं येऊ नये की यार आपण गुन्हेगार. गुन्हेगार नाही आहे. जोपर्यंत माझ्या मनात समोरच्याची मदत बुडवायची भावना निर्माण होत नाही तोपर्यंत मी गुन्हेगार नाही. टाइम माझ्या मनात हे येत नाही की यार आपण हे नाही दिले पैसे, नाही नाही का मित्राने मला 1000 रुपये दिले आणि मी गृहित धरले की याला द्यायचेच नाही परत, तर तो अपराधीपणाचा भाव आहे. ते बुडवायचे मनामध्ये भाव निर्माण होणं पण चूक आहे. मदत घेतली परत द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मदत फक्त परत करायची नसते, तर आता तुमच्या उर्वरित आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला लागली तर फक्त हात द्या, मी सोबत आहे याची गॅरंटी पण द्यायची असते. या दोन्ही गोष्टी एकत्र जमल्या पाहिजे. मला आता काय जाणवतंय, अनेक जणांना मदत मागणं ही लाज वाटते. अरे असं बिलकुल नसतं, मदत मागणं ही लाज नाही, ती एक टायमिंग ऍडजस्टमेंट आहे, ती करावीच लागत असते. आयुष्य जेव्हा तुम्हाला पुढे जायचं तेव्हा तुम्हाला काही गोष्टीच्या डेफिनेशन क्लिअर व्हायला पाहिजे. आपले सचिन सर एक गोष्ट खूप ठिकाणी प्रकर्षाने सांगत असतात की माणसं अशी निर्माण करा आयुष्यामध्ये, त्यांचं असं मत आहे की इन्स्टिट्यूटला आल्यावर त्यांना ज्या गोष्टी शिकले त्यातली ही एक गोष्ट ते शिकलेत की माणसं असे आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला जपून ठेवा की जे ज्यांच्याकडे पाहून आयुष्य अजून सोपं होईल. एक एक्झाम्पल देतात त्यासाठी, सूर्यफूल, सूर्य उगवल्यापासून ते मावळ असतं त्या सूर्याकडे पाहतात, पण समजा दुपारच्या वेळेला प्रचंड ढग आले आणि त्या ढगांच्या वातावरणामध्ये सूर्याचा प्रकाश हवा तेवढा खाली पोचत नाहीये, अशी परिस्थिती निर्माण झाली. जर असं ओझरते ढग असले तरी त्याचं तोंड त्या सूर्याकडेच असतं, पण डार्क ढग आहे, गच्च अंधार पडला, पाऊस पडायला लागला, अशा वेळेस ते सूर्यफूल एकमेकांकडे पाहतात. ते सूर्याकडे जर पाहू शकले नाही तर ते एकमेकांकडे पाहतात. असे एकमेकांकडे पाहणारे मित्र जर निर्माण झाले तर माणसाचं आयुष्य सोपं होतं आणि यालाच मदत करणारे मित्र म्हणतात. असे मित्र आपण निर्माण करू शकतो का की जिथं आपण सूर्याच्या ऐवजी आपण त्या मित्राकडे पाहतो? आता तुम्ही हा प्रश्न विचार परत त्या अद्वैतच्या आत्ताच्या स्पीच नंतर की तुम्ही असे मित्र निर्माण केलेले आहेत का ज्यांच्याकडे पाहून तुम्हाला थोडं कुरूप येईल, आशा वाढेल, काहीतरी मजा येईल आयुष्यामध्ये? असे काही चेहरे देवाने आपल्याकडे दिलेले असतात. मला परवाच दिवशी मी एका आपल्या याच्यातल्या मुलीला समजून सांगत होतो की म्हटलं बेटा तुम्ही तरुण आहात, तुमच्या आयुष्यातले प्रश्न वेगळे आहेत,
हेच वाक्य एक्सप्लेन करताना मी तिला सांगितलं होतं की काही चेहरे आपल्याला मोटिवेट करत असतात आणि आपण त्या चेहऱ्याकडे आकर्षित पण होत असतो, याला तारुण्य म्हणतात. पण सगळी हृदय आपल्याला मोटिवेट करू शकतात, फक्त आपण त्या हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही, याला दुर्दैव म्हणतात. अनेक हृदय आजूबाजूला आहेत की जे आपल्याला मोटिवेट करू शकतात, आपण त्या हृदयापर्यंत पोहोचत नाहीत. आणि पोहोचलो तरी परस दाराने पोहोचतो, अंगणातून नाही पोहोचत. त्यामुळे चांगले अनुभव येत नाहीत, वाईट अनुभव येतात. आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ही मदत मागत असताना आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. कारण काही डेफिनेशन जसं मी सांगितलं त्या क्लिअर झाल्या नाहीत तर प्रॉब्लेम. मदत कशाची पण असू शकते, मदत फिनान्सची असू शकते, पैसा कमी पडला काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून तात्पुरती तुम्ही मागितली. मदत एखाद्या कार्यात असू शकते, मदत एखाद्या वस्तूची असू शकते, मदत सपोर्टची असू शकते, कशाची असू शकते, स्किल्सची असू शकते, ट्रेनिंग असू शकतं, एनिथिंग कुड बी देयर. आणि ही प्रत्येकाकडे कोणाकडे काय मागायचं हे पण कळलं पाहिजे, ते तेवढंच गरजेचं आहे माहिती असं. सो विथ धीस रेफरन्स, मला मी परवा सचिन बरोबर बोलत असताना एका गोष्टीवर चर्चा करत होतो आम्ही की एक अरबपती माणूस, अब्जावधी रुपये त्याच्याकडे आहे असा माणूस एका ज्योतिषाकडे जातो. शक्यतो ज्योतिषाकडे जाऊ नये म्हणतात, तो जातो. ज्योतिषाने काय ज्योतिष सांगावं हे एक शास्त्र आहे, ते न पाळणाऱ्या माणसाकडे तो जातो. तो ज्योतिष त्याच्याकडे पाहतो आणि त्याला सांगतो की तुम्ही 9 दिवसात 8 दिवसात मरणार आहे. मग तो काय करतो की त्याच्या आधी ज्यांनी ज्याच्याकडून ज्योतिष पाहिलं असतं अशा 2-4 जणांकडे जाऊन म्हणतो की मला असं सांगितलंय, ते सगळे जण म्हणतात खरंय. मग आपण एवढं जगलो तर आपण हे सुख काय असतं ते पाहिलंच नाही म्हणलं आपण, सगळं बाकीचं जगून जगून मजा नाही आली झालं आयुष्यामध्ये कधी आपल्याला, जे ती कशात असते म्हणलं, ते सुख तो आनंद तो निखळ आनंद कशात असतो, शोधला पाहिजे. कुठे शोधायचा? मग तो काय करतो त्याच्यातले सगळे किमती जडजवाहीर एका पिशवीत भरतो आणि लोकांकडे जाऊन, त्याला ज्या लोकांवर विश्वास आहे त्यांच्याकडे जाऊन तो सांगतो की मी एवढं जडजवाहीर तुम्हाला गिफ्ट म्हणून देतो पण मला तुम्ही सुख आणि आनंद निखळ आनंद कशात आहे ते सांगितलं पाहिजे. कोणी सांगत नाही, कारण सगळे जो भेटला तयाच्या आतून घावा आहे सगळे तसेच. मी त्या आंधळ्यांची कविता सांगत असतो, एक आंधळे नावाचा कवी होतो कविता केली होती, दगडात देव येते दगडास भाव आहे, दगडात देव येते दगडास भाव आहे, बाकी जनावरांना माणूस नाव आहे. यावे खुशाल जन्मा आणि मरून जावे इतके उदास येते प्रत्येक गाव आहे. इतके दुर्दैव आहे आता की आनंद निखळ आनंद संपलाय जगाचा, सगळे उदास आहेत. तुम्ही कुणालाही भेटा ते काहीतरी प्रॉब्लेम शेअर करतात, किती मजा आली आम्ही काल किती छान, काही नाही काही नाही. त्याच्या लाईफ मध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत, अजून किती जटिल झालंय ते होतं, त्याच्यात कसा राडा झालाय, चिखलात वर आणून कोणतरी कचरा टाकलाय, हे सगळं एक्सप्लेनेशनच्या त्याच्यातली मजा त्यातला आनंद नाही कुठे एक्सप्लेन करत. दगडात देव येते दगडास भाव आहे, बाकी जनावरांना माणूस नाव आहे, यावे खुशाल जन्मा आणि मरून जावे इतके उदास येते प्रत्येक गाव आहे. दुष्काळ भासला ना आदर्श चेहऱ्यांचा, आदर्श चेहरे राहिले गांधीजी आंबेडकर सावरकर कुणी राहिले नाहीत, भगतसिंग वगैरे शिवाजी महाराज आता आपण आहेत. दुष्काळ भासला ना आदर्श चेहऱ्यांचा, जो तो खुशाल चेंडू होऊन राव आहे. सगळे खुशाल चेंडू चेहरे आहेत सगळ्यांचे. दुष्काळ भासला ना आदर्श चेहऱ्यांचा, जो तो खुशाल चेंडू होऊन राव आहे, पोटात या धरेच्या वास्तव्य हुंदक्यांचे साऱ्या आंधळ्यांची गगनात धाव आहे. मुळात प्रॉब्लेम जर्नीच्या पोटात आहे आणि आंधळे सगळे वर पाहतात प्रॉब्लेम कुठे. पोटात या धरेच्या वास्तव्य हुंदक्यांचे साऱ्या आंधळ्यांची गगनात धाव आहे, दगडात देव येते दगडास भाव आहे, बाकी जनावरांना माणूस नाव आहे. आय जनरली फील दॅट इट्स बीन अ सिच्युएशन.
तर त्या माणसाचं प्रॉब्लेम जो सगळ्यांना विचारतो की बाबा मला कोणी आनंद देईल का, निखळ आनंद देईल का, त्याला म्हणतात नाही अशक्य नाही. ते एका गावातून गेल्यानंतर ते म्हणतात की आमच्याकडे एक फकीर आहे तो देईल. त्या फकीराला भेटलो पाहिजे, तो जातो त्या फकीर पाशी. तो फकीर एका ठिकाणी बसला असतो, तो फकीर असतो, त्याला काय म्हणजे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कुठला असतो, समृद्ध माणूस कुठला असतो असा शोध लावल्यानंतर हे फकीर संत हे जगातले सगळ्यात समृद्ध माणसं असतात. म्हणजे त्यांच्याकडे पैसे नसतात ते गरीब, ज्यांना पैशाची गरज नसते ते संत असतात. प्लीज अंडरस्टँड, नाही तर हे डेफिनेशन चुकली तर बरेच राडे करून घेतात आयुष्यात. ज्याच्याकडे पैसे नसतात त्याला गरीब म्हणतात, ज्याला पैशाची गरज नसते त्याला संत म्हणतात. एवढ्या चार तुकड्यांवर त्याला काही देणगी नसतं त्याच्याशी. म्हणजे फकीर वगैरे सगळे त्या लेवलचे असतात. त्याचा त्याचा आनंद टप्पू कुठंतरी फिरायचंय, काहीतरी मजा करायचं, एका झाडाखाली बसलो असतो ना, हात येत जातो, ते पिशवी उघडतो, ते समोर ठेवतो, तो पाहतो काय ठीक आहे काय करायचं. तर मला निखळ आनंद पाहिजे, माझा मृत्यू जवळ आलाय, मला निखळ आनंद पाहिजे, तुम्ही द्याल का म्हणतो त्याला. संत म्हणतो देतो, तोच फकीर म्हणतो देतो, देव बैस तू खाली बस असं झोप नाही झोप फ्लॅट होतो. तो फकीर पुढे जातो की पिशवी घेतो, जड जवायची पिशवी घेतो आणि जो पडतो तसा हा उठतो, परत उठतो त्याच्या मागला. गाव लहान असते, तो फकीर पूर्ण गावाला हा चोर चोर फकीर लेकी हे केला, तर लोक गोळा होतात लहान गावाला, तो सगळ्याच्या चिकडून मधून मधून मारतो. जिथून निघाला तिथून फकीर परत येतो, ती पिशवी टाकून देतो, हा मागून येतो आणि पटकन ती पिशवी घेतो. एकदम शांत त्याच्याकडे पाहतो तो फकीर म्हणतो याला निखळ आनंद म्हणतात. जे तुझ्याकडे आहे ते परत तुझ्याकडेच आहे हे समजणं याला निखळ आनंद म्हणतात. यापेक्षा जास्त काहीच नाही, किती साधी गोष्ट आहे. जे माझ्याकडे ओरिजिनली आहे ते माझ्याकडेच आहे हे कळणं हीच निखळ आनंद. आणि हा मधला प्रवास सगळा तो गावभर फिरण्याचा प्रवास आहे. तो की आरव लेके घ्या, आरव लेके घ्या, आरव लेके घ्या, ढूंढ कोण जाणार आहे मला तुम्ही सांगा कोण जाणार आहे. म्हणजे एक संतांचं एक वाक्य आलं की तुम्हाला कुणीही लुटू शकत नाही जोपर्यंत तुम्ही कोणाला लुटलेलं नाही. पण आपल्या मनात खूप डाऊट असतो की आपण लुटले की नाही कोणाला माहिती, त्यामुळे आपला प्रॉब्लेम आहे, हे आपला प्रॉब्लेम आहे. आम्ही किती गोंधळ घालतोय आमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये. आणि मग या सगळ्या धर्तीवर आपल्याला कधीच असं वाटत नाही की आपण मदत मागावी, मदत करावी. बिईंग अवेलेबल फॉर समथिंग फॉर समवन, मी मदत करायला तयार आहे. मी नेहमी सांगतो की एखाद्याने एखाद्याला एखादी गोष्ट दिली आणि बसला वाट पा ते आता देईल मग येईल, याला पश्चाताप मान. दिली आणि गावभर सांगत फिरला तर त्याला उपकार म्हणतो. दिली आणि त्यांच्याच एकमेकांची भेट चालली आहे, बाकी ते कोणाला सांगत नाहीयेत, बोलत नाहीयेत, त्याला मदत म्हणतात. दिली आणि विसरून गेलो त्याला दान म्हणतात. कळलं फार गरजेचं आहे की आपण नेमकं काय केलंय. आपण मदत केली आहे, घेणाऱ्यांनी पण आणि देणाऱ्यांनी पण रेग्युलर भेटलं पाहिजे, मदतीत डाऊट क्रिएट होत नाही. आम्ही नेहमी या सगळ्या अनेक गोळ आता काय होतं की आपल्याकडे अनेक छोटे छोटे व्यवसाय असतात, काहीतरी कोणाकडून तरी काहीतरी मदत घेतलेली असते, कोणाकडून तरी काहीतरी माल घेतलेला असतो. ते आपल्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरवर गाईंसाठी समजा चारा घेतला आणि ते चाऱ्याचं बिल झालं 10-15 हजार रुपये, तर ते बिल काही रोज द्यायचं नसतं, ते 15 दिवसांनी 20 दिवसांनी कधीतरी ती येणार घेऊन जाणार. आता त्यांनी 10 हजार रुपये बिल झालं म्हणून फोन केला आणि आपण तो उचलला नाही, त्याला वाटतं बिझी येत, तो थोड्या वेळा परत फोन करतो, तो वाट पाहतो आपल्या फोनची, तरी आपण नाही केला, त्यांनी केला. आपण जर एक दिवस फोन उचलला, दुसऱ्या दिवशी तो इथल्या दुसऱ्या सरांना फोन करतो, समजा त्यांनी अमित सरांना फोन केला, अमित सरांना उचलला नाही, तो दुसऱ्या दिवशी सकाळी सचिन सरांना किंवा प्रमोद सरांना फोन करतो, आता फोन उचलच. मग यांनी सांगितलं काही नाही प्रॉब्लेम, तुमचे पैसे आज सांगतो मी त्यांना द्यायला, त्याला रिलॅक्स होत होतो. पण आताच अमितनी कालच उचलला असता, हे अमित करत नाही असं मी उदाहरण देतोय, अमितनी कालच उचलला असता आणि त्यांनी जर कालच सांगितलं असतं त्याला की मी उद्या तुमच्या अकाउंटला ते टाकतो, तर हा प्रश्न मिटला असता.
सो लाइफ इज दैट सिंपल. माणसाला आपली गोष्ट परत मिळाली नाही याचं एवढं वाईट वाटत नसतं. यांनी द्यायचे का नाही काही कळत नाहीये याची जास्त शंका वाटत असते. चला याला काय द्यायचंय का नाही बघ, पलीकडे गेलं काय. बर त्याच्यातही गोंधळ असतो. घेणाऱ्या माणसाला नेहमी नतमस्तक असल्याचं फील असतं, पण परत देताना त्याला फारच त्रास होतो त्याचा. हे अजून एक गंमत आहे. अरे त्याच आहे. दिलीप वेंगसरकर सर नावाचे आपले क्रिकेट मधले भारताचे कॅप्टन होते, नंतर ते निवड समितीचे अध्यक्ष पण झाले होते. त्याने एक दिवस सांगितलं होतं की बॅटिंग करण्यासाठी तात्पुरती म्हणून बॅट जर कोणाला दिली त्या काळात द्यायची. आता त्याला स्पॉन्सर आलेत, एकेका माणसाच्या 15-15 बॅट्स त्याच्या किट्स मध्ये ठेवलेले असतात. आता तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा बॅट ही एक माणूस खूप विचार करून वगैरे घ्यायचा, मग ते तशीच ठेवायची का, त्याला स्पॉन्सर नसते विकत घेतलेली असायची. आणि मग त्याला छान वाटलेली एखादी बॅट दुसऱ्याला वाटलं की मी पण याच्याने बॅटिंग केली पाहिजे, म्हणून त्याने जर ती मागितली आणि ती परत दिली नाही की याचं धाकधूक धाकधूक पुढच्या वेळेस आपल्याला बॅटिंग करायला पाहिजे बॅटिंग करायला पाहिजे. आमच्या लहानपणी असं खूप असायचं, सगळ्या वस्तूंची मदत असायची. कोण झालं मी परवाच ऐकायला सांगत होतो प्रिपरेशन अँड रेडीनेस. मी मागच्या रविवारी पण मागच्या रविवारी पण तुमच्याशी एक संवाद त्याच्यावर साधला होता. प्रिपरेशन आणि रेडीनेसचा बेसिक डिफरन्स कसा असतो की माझी माझ्यावरची पिढी आणि माझ्या कालची पिढी हे दोन टोक आहेत. आता आमच्या पिढीच्या साठी आमच्या आधीची पिढी कशी होती की आमचे वडील आमचे काका आमचे मामा रस्त्यावरून देवातून मंदिरातून वगैरे येत असताना दोघं तिघे जण त्यांना भेटली त्यांना घेऊन घरी यायचे ते आणि या सगळ्यांचा ब्रेकफास्ट करा किंवा यांना जेवायला द्या म्हणून सांगायचे घरी येऊन डायरेक्ट. आमची आई आमची काकू आमची मामी आमची आत्या आमची मावशी यांचं काय होतं माहिती का, दे वेर रेडी, ते तयार असायचे त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. पण घरामध्ये सगळं सामान नसायचं म्हणजे आता काय होतं प्रिपरेशन शून्य होतं पण रेडीनेस पूर्ण होता. म्हणजे त्यांना ते पाच माणसं आल्याचं कधीच वाईट वाटलं. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले त्यांचे चेहऱ्यावरचे भाव पण बदलले नाहीत. अरे बापरे हे काही करतात असं कधीच वाटलं नाही त्यांना. या गोष्टीचा आनंद हो त्याला काय आत्ता 10 मिनिट तुम्हाला काही सरबत वगैरे करून देऊ का चहा करून देऊ का अर्धा तासात बनव. त्या माणसाने घेणे नाही महिने राहू द्या काही प्रॉब्लेम नाही आता थोडं घेऊन आलोय अर्धा तास पाऊन तास लागू द्या तुम्हाला काही प्रश्न नाही. ते इतकी निवांत बसायचे त्यांच्या गप्पा रंगाच्या तेवढा वेळ यांचा स्वयंपाक पूर्ण व्हायचा. आणि हे रेडीनेस असायचं त्याच्यामध्ये बरं, पण प्रिपरेशन शून्य असायचं. सामान नसायचं घरी. मग आमच्यासारखी पोरांना सांगायचं की ते त्यांच्याकडून तेल घेऊन ये, मग ती वाटी घेऊन आम्ही त्यांचे तेल आणायला इकडून शंगादाने घेऊन त्याच्याकडून तेल अगदी कणिक वगैरे पण आणायचं इकडून तिकडून. आमच्या लहानपणी ही कॉमन प्रॅक्टिस होती, कॉमन प्रॅक्टिस होती. आजूबाजूची कुणाकडून तरी काहीतरी आणाय. आता एक्झॅक्ट उलट आहे तुम्हाला जातो. आता प्रिपरेशनची गरज नाही, कारण प्रिपेअर्ड आहेत सगळेजण प्रत्येक. आता तुमच्या घरात तुम्ही व्हेरी ऑनेस्ट, इथले कुठलेही 5 जण घेऊन तुम्ही तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगा की आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे, तुमच्या घरी तेवढा स्वयंपाक बनवण्या एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त तो रेडीनेस आहे का नाही हे मला माहित नाही. प्रिपरेशन कम्प्लीट आहे, रेडीनेस नाही आहे. तेव्हा रेडीनेस कम्प्लीट होता, प्रिपरेशन शून्य होता. आयुष्याचा बेस जो आहे ना तो रेडीनेस आहे. कारण इच्छा तिथे मार्ग हे मराठी मधलं अत्यंत सुंदर वाक्य हे त्या रेडीनेसला धरून ठेवण्यात आलं. इच्छा देते मग ज्याला इच्छाच नाही त्याला ती मार्ग निवड. तुम्ही म्हणाल तो मार्ग. बी पॉझिटिव्ह, कीप युअर विश अँड गो आहे. फक्त एक आहे की आपल्या विश मध्ये आपलं भलं झालं तर चालेल, जगाचं वाईट होऊ नये याचा प्रयत्न करा. आपलं भलं कदाचित आपलं भलं काय फायदा होईल त्याच्या पलीकडचा शब्द सांगतो, पण जगाचं नुकसान होईल असं आपण काही करू. मग या दृष्टिकोनातून आमचं जर एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा माइंडसेट असेल तर आमच्या आयुष्यात मुळात प्रश्न रिलेटिव्हली कमी असतील. म्हणून मी आता जे तुम्हाला सांगत होतो की तो मूळ मुद्दा आपला असा होता की हा रेडीनेसचा जो भाग आहे तो कम्प्लीट कसा करायचा. त्याचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्यासाठी आपण हे मदत मागायला तयार होते. हे सगळेजण म्हणजे कणिक द्या, तेल द्या, शेंगादाणे द्या, ही मदत आहे. ती साभार परत करायची असते, पण ती टेम्पररी मागायचीच असते. त्याच्यात कमीपणा नसतो. बिलकुलच तुम्हाला सांगतो, आयुष्यातल्या प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी कशानी कशाची तरी मदत मागावी लागते. जेव्हा XYZ माणूस कोणीतरी कोणाला तरी एखाद्या वस्तूची मदत करतो तेव्हा त्याला कुठल्या तरी आधाराची गरज असते, ती दुसरा जण त्याला सपोर्ट करत असतो. हे आयुष्यभर चालत असत.
कधीतरी तो या पारड्यात बसलेला असतो कधी कधी त्या पारड्यात, याच्या पलीकडे काही नाही. तराजू मध्ये फक्त तुम्ही कुठल्या तराजूत बसलेले आहेत, कमोडिटीच्या आहेत का वेटच्या आहेत, दॅट डिफरन्स. त्या दोन्हीचं वजन सारखंच असतं. कमोडिटी तेवढीच घ्यायची असते जेवढं ते वेट, एक किलो असेल तर इकडे एक किलोच काहीतरी टाकायचं असतं, तेव्हा ते बॅलन्स होत. तुम्ही त्या वजन ठेवलेले त्या पारड्यात बसलेले आहात का ज्याच्यात प्रत्यक्ष धान्य किंवा वस्तू भरलेली त्या पारड्यामध्ये बसले आहेत, एवढंच डिफरन्स होत आहे. कधी याच्यात असतो कधी त्याच्यात असतो. आयुष्याची गंमत अशी आहे की आपण आपल्याला ते पारडं पण माहिती नाही आपण कशात आहे, कारण ठेवणारे आपण नाही आहे. ते वजन आहे ते समजा हे दोन पारडे याच्यात ते वजन ठेवलेलं आहे आणि याच्यात ती कमोडिटी आहे. त्या विकणाऱ्याला वाटलं याच्यात वजन ठेवायचं आणि याच्यात ती कमोडिटी ठेवायची तर तसं पण त्या वजनाच्या हातात आहे की नाही मी तिकडे जाणार नाही. तसंच तुमच्या माझ्या हातात नाही आहे काहीच. आपल्या हातात फक्त एक आहे की विश आणि एफर्ट्स. प्युअर विश आणि ऑनेस्ट एफर्ट्स यू रीच द गोल. दॅट्स इट. प्युअर विश ऑनेस्ट एफर्ट्स शुद्ध सात्विक इच्छा पाहिजे आणि प्रामाणिक प्रयत्न पाहिजे. प्रोसेस मध्ये कुठल्याही गोष्टीची मदत आपण करतो पण परत मी तुम्हाला सांगतो की जगामध्ये आपल्या मनामध्ये निर्माण होणारे कैक प्रश्न हे मुळात शंका असतात. मानवी मन फार विचित्र आहे. ज्यांच्याबद्दल आपल्या मनात प्रचंड आदर असतो त्यांच्याबद्दलच आपल्या मनात वाईट गोष्टी निर्माण होत असतात. हे इतकी विचित्र गोष्ट आहे ती म्हणजे फार हतबल असतो. आपल्याला आपल्या आपल्याला वाटतं काय आहे आपलं म्हणून आपण काही विचार करतो पण आपल्या हातात नसतं. ते विचार येतात स्पार्क होतात निघून जातात. आपण आपले प्रामाणिक असावे. मला परवा एकदा नाही की माझ्या मनात फार वाईट वाईट विचार येतात म्हटलं त्याची ओनरशिप घेऊ नकोस ते त्याची त्याची येऊन जातील. ओनरशिप घेतली की मग त्रास होत त्याचा. हे माझे विचारच म्हणले की गोळ आहे. आपलं काय आहे दोन्ही प्रॉब्लेम असतो. विचार आपल्या मनामध्ये आणि पैसे आपल्या अकाउंट मध्ये आले तर आपल्याला ते आपले वाटतात हाच प्रॉब्लेम आहे. ते अकाउंटवाले आपले नसतात आणि हे मनात आलेले आपले नसतात. हे सगळं तात्पुरतं आहे यालाच लाईफ म्हणायचं. हे सगळं तात्पुरतं आहे. ते सचिन सारंगकडे परवा ते एक फोटो दाखवत होते त्याच्यात अंबानी हात जोडून देवाला प्रार्थना करत होते डोळे दाखवून आणि खाली लिहिलं असते खाली लिहिलं होतं की अब ये क्या मांग रहा होगा काय राहिलं भाऊ. फार साधी गोष्ट आहे. पैसे असल्यानंतरचे सोल्युशन्स आणि पैसे असल्यामुळे असलेले प्रॉब्लेम्स हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पैसे नसल्याचे प्रॉब्लेम्स आणि पैसे नसल्याची अनुभूती हे एक वेगळा भाग आहे. मला एकाने विचारलं अंबानीकडं असं काय आहे जे तुझ्याकडे नाहीये, म्हणलं पैसे संपल्याचा अनुभव. मेरे पास आहे उसके बदले असं आलं तर तुला काय प्रॉब्लेम आहे असं होऊ शकतं ना कत्तरी एखादं संपलं तुला काय प्रॉब्लेम. ते मीन्स आहे. ते उभे करायचे असतं. ते नाहीत म्हणून फ्रस्ट्रेट व्हायचं नसतं. ते उभे करायचं असतं. फक्त एक लक्ष ठेवायचं की या सगळ्यासाठी जिथं जिथं म्हणून मदत मागायची पाळी येईल तिथं तिथं मदत परत करतोची गॅरंटी घेऊन उभं राहायचं आणि मदत मागायची लाज बाजूला ठेव. प्रामाणिक राहायचं. 1000 रुपये गेले तर त्याला 1000 रुपये परत दिले तर आपली जबाबदारी संपली असं नाही. उद्या त्याचे 1000 रुपये संपले तर माझ्या खिशातले 1000 रुपये त्याच्यासाठी येते हे पण लक्षात ठेवणं म्हणजे मदत स्वीकारणं. नाही तर आज मदत घ्यायची उद्या त्यानं आपल्याकडे आलं म्हणलं की अरे माझं पण आता परिस्थिती जशी आहे मला जरा 1000 रुपये दे आपल्याकडे नाही. मदत ही मागावीच लागत असते. खड्ड्यात पडलेल्या माणसाला हात जेव्हा तो मदत मागत असतो. एखादा किल्ला चढत असताना आपल्याला थोडी मदत लागते कोणाची तरी आपण हात तरी हात दिला की आपण ते हात धरून पलीकडे जातो. ती मदत आहे शेअर मदत आणि मागावीच लागत असते आयुष्यामध्ये. फक्त
घेणाऱ्यांनी त्याच्यातला अपराधीपणाचा भाव आणि देणाऱ्यांनी कर्तृत्वाचा भाव आणायचा असतो मनामध्ये. हे दोन्ही अपड आहे. घेणाऱ्याच्या मनात अपराधीपणाचा भाव येऊ नये आणि देणाऱ्याच्या मनात कर्तृत्वाचा भाव येऊ नये. आपण ते म्हणून हा सगळा प्रवास वेगळा. तुम्ही तुमच्या नोट्स कम्प्लीट करता, माझ्या कामाचे आहेत का, मला आवडणारे मित्र आहेत का, हे सगळे जण जे आजूबाजूला आहेत ते समृद्ध आहेत, त्याच्या त्याच्या वारशाने समृद्ध आहे. तुमच्या ते कामाला येतील न येतील, तुमच्या ते आवडीचे असतील नसतील मला माहित नाही. एक भाजी एखादा माणूस बिलकुल आवडत नाही म्हणून ताटात घेत नाही आणि दुसरा माणूस ती भाजीच जेवण करत असतो. त्याची सगळी दुनिया त्या भाजीत असते की अरे अरे याची भाजी म्हणजे फार छान. म्हणजे कोणाचं काय असेल सांगता येत नसत. आपल्या सचिन सरांना टमाटे आवडायचे नाही सांगू नये असं स्टेजवर. पण मी एक अनुभव म्हणून सांगतो, म्हणजे शेताच्या मधून जात असताना एखाद्या ठिकाणी टमाट्याची भाजी उतरवत असले आणि आपण त्याच्याकडे पाहिलं तरी त्याच्या चेहऱ्यात हा काही पाहतो असं त्याच्याकडे भाव असतो. त्याच्यावर त्या टमाट्याचा एवढा राग असा होते. माणसाने खाण्याचा पदार्थ नाहीये असं बहुतेक त्यांनी कन्फर्म केलं. कोणीतरी एक जण टमाटेच खाऊन आयुष्य करत असत कारण काय प्रॉब्लेम असतो. तसं आहे, तुम्हाला आवडणारी माणसं आजूबाजूला आहेत का नाही हा प्रश्न नाहीये, त्याला काहीतरी आवडतं याचा आनंद आहे. जगण्याचे प्रत्येकाचे प्राधान्य वेगळे, प्रत्येकाचे पर्पज वेगळे, प्रायोरिटीज जसे वेगळे आहेत तसे पर्पज वेगळे. मग आपण हे सगळे मिळून स्वीकारू शकतो का? आपल्याच घरी आपल्या 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 आईचा राग येतो, आपल्या वडिलांचा राग येतो, बहिणीचा येतो, भावाचा येतो, आपला आपल्यालाही येतो. कशासाठी? मला परवा एकाने फार छान प्रश्न, सर वाद कुणी घालायचा असतो? म्हणलं ज्याला मिटवायचा असतो त्याने. ज्याला माहितीये मला मिटवता येतो त्यांनीच वाद घालायचा. आग तेवढीच लावावी जेवढी आपल्या घर पाणी आहे त्याच्याने विझल. त्याच्यासाठी बंब बोलवायला लागला. बरोबर, रात्री त्र्यंबक सर आहेत इथं, त्यांचा रात्री मला फोन आला तेव्हा मी एक काउन्सिलिंग मध्ये होतो. तेव्हा मी त्यांना हेच एक्झाम्पल देतो. मी त्यांना म्हटलं की आपल्या घरी कापूर वगैरे पेटवावा, पडदे खिडक्या दारापेक्षा पेटवावा. वाद कापूर तिथले तिथे पेटवा आपलं जाणार करावा निघा. म्हणजे ते त्याचं त्याचं विझणार आहे असं काही पेटवलं तर चालतंय, जे बाकीच्याला पेटवणार आहे असं नाही पेटवू. तुम्हाला अग्निशामक दलाला बोलवायची पाळी आली, मला काउन्सिलरला आपल्या घरी बोलवायचं म्हणजे अग्निशामक दल बोलवणं आहे. ते कशासाठी? आपण आपलं पेटवू शकतो तितकी जाग लावली. पण काही काही जणांना लक्षात येत नाही आपण काय करतोय. वेळ झालेले असतात त्यातून नवीन प्रश्न निर्माण होतात. सी एज अद्वैत सेड इट राईटली दॅट कीप एव्हरीथिंग सिम्पल, आसान रखो दुनिया में सब चीजें. स्ट्रेस तुम्हाला सांगतो, निगेटिव्ह थॉट्स जेव्हा एकावर एक बसतात तेव्हा त्याचा ताण वाढत जातो. बाकी काहीच नसतं आयुष्यामध्ये. आपण ब्लॉक होतो आणि एका ठिकाणी आपलं वाटतं काही खरं नाही आहे. सगळं खरं आहे. ज्याने तुम्हाला या सिच्युएशन मध्ये टाकलंय तो याच्या बाहेर काढू शकतो. समज काय काढू शकतो त्याला काय प्रॉब्लेम. पण आपण ही श्रद्धा ठेवून पुढे जातोय का? या दृष्टिकोनातून विश्वास आम्हाला स्वतःमध्ये तरी आहे का? आर वी रेडी फॉर दिस? आणि जर हे असेल तर आपण मदत मागायला हरकत नाही. मदत ही मागे त्याची लाज बाळगली नाही पाहिजे. काही जणांना इतके ते मॉडेस्ट असल्यासारखे कारण की ते म्हणजे मला नाही मदत मागायची, मग मदत कशाला मागायची? मग त्याला मदत मागितली म्हणजे त्याला काय वाटेल आणि मला काय वाटेल? मदत त्याला एवढा विचार करायची गरजच नाही. म्हणजे आमच्या लहानपणीची गंमत अशी असायची, ते लॅच फिश भानगडी नव्हत्या तेव्हा, ते कड्या असायचे. आम्ही कधी झोपायचो नाही, पण रेअर एका दिवशी झोपलो. त्या दिवशी आमच्या आईला भजनात जायचं असत तर घराला कुल्प बिल्प लावायची पद्धत नव्हती, ती बाहेरून कडी लावून टाकायची आणि जायची. आम्ही उठलो रूमला, आम्हाला क्रिकेटची मॅच असायची. आता बाहेर कसं जायचं? रस्त्यावर घर असलं तर रस्त्यावरच्या घर आहो ते उठते आणि तो पण उघडायचा.
असं त्याला नाही वाटायला असं की आता चुकशुकशुक उघडायची काही सांगतोय. म्हणजे ते आयुष्य इतकं सोपं होतं की कडी उघडणार पटकन म्हणायचं की काय घरी कुणी लावली का मग आपण हो ना असं असं तर एक ग्लास भर पाणी आणणार मला तहान लागेल पण त्याला पाणी आणणार पेटन फॅट त्यानं आपली कडी उघडली आपण त्याची तहान बाबवली पुढे केलं इतकं लाजायचं नाही त्याला बोलवायचं का. आता आता तसंच चाललंय सध्या म्हणजे मदत मागायची का म्हणजे मित्राला सांगायचं का गाडी घेऊ म्हणून आणि मग तू गाडी घेऊन येईल का आणि आज मग त्याचं पेट्रोल त्याने भरायचं का आपण आपण ओव्हर थिंकिंग मध्ये अडकलोय प्रचंड गोंधळ आपण नको त्या गोष्टीचा प्रचंड विचार करतोय आणि आपल्या मनाने तुम्हाला एक सांगू तुमच्या आयुष्यात जेवढे प्रश्न आहेत त्यापेक्षा जास्त तुमच्या मनात प्रत्यक्ष लाईफ मध्ये नाही आहेत तेवढे तुमच्या मनात कारण तुम्ही त्याची क्रिएटर आहात. तुम्ही सगळ्यात जास्त जगात काय निर्माण केलंय ते शंकर प्रश्न. आपण कुठे आनंदाची निर्मिती केली आपण कुठे सहानुभूतीची दिली आपण कुठे काय केलंय आपल्याकडे पाहून चार जणांचा दिवस आनंदात गेला असं कुठे होतंय. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला पाहण्यासाठी कुठे धडपड होती अजून होती काही जणांची काहीच नाही अजून कोणाला असं वाटलेलं नाही की आपला चेहरा पाहून त्याचा बिझनेस चालतो. चालू आहे सगळा प्रवास कुठेतरी या गोष्टीचा आपण स्वतः एनहान्स करायचं पर्सनॅलिटी डेव्हलप करायची म्हणजे काय करायचं फाइंड आउट दिस पर्टिक्युलर वे. आपण त्या उंचीवर जाऊ शकत नाही का. ज्ञानदेव जन्माला आले तेव्हा जर ते लहानच होते बाळच होत तर मी पण बाळच होतो तिथून पुढचा प्रवास त्यांचा बरोबर माझा चुकला असेल पण मी करेक्ट करू शकतो तो आत्ता 100% करू शकतो. नाही मी परवाच दिवशी एका कोणाला तरी सांगितलं होतं की मोक्ष मिळवायचा का तो मला म्हणत होता मोक्ष कसं मिळवायचं असं आणि मोक्ष फार अवघड आहे म्हणलं ज्ञानदेवांनी 2020 खेळली बरोबर ना 21 वर्ष 5 महिने 3 दिवस त्यांचं लाईफ जर आपण असा विचार केला की त्यांनी 2020 खेळली 20 ओव्हर्स खेळल्या त्यांनी तर आपल्याला टेस्ट मॅच आली आहे तेवढे नाही आपल्याला 5 दिवसात बनवायचे कमीत कमी 50-50 आहे आपली 2020 नाही वाटत तर नाही कोणाच्या चेहऱ्याकडे बघून एक तर वन डे असेल किंवा टेस्ट असेल तेवढे जर बनवायचे बरोबर ना काय प्रॉब्लेम आहे सावकाश बनव. मदत उगच मागू ना गरज असेल तिथं नक्की माग पण गरज असेल तिथं विचार करत बसू नका मदत मागून मोकळ. एका गोष्टीवर श्रद्धा ठेवा तुम्हाला ज्याची गरज आहे त्याची मदत करण्याचं लाईफ एक व्यक्तिमत्व तुमच्या आयुष्यात त्याने नक्की टाकणार हे आयुष्यभर लक्षात ठेवा की कदाचित तुम्हाला माहिती नाहीये की ते व्यक्तिमत्व कोण आहे पण ते 100% तुमच्या लाईफमध्ये आहे. जी मदत तुम्हाला पाहिजे काही घ्या काहीही म्हणजे ते एक काही जणांचं आयुष्य खूप चांगलं असतं की त्यांच्या मनात आलेलं ते समोरच्याला सांगून टाकतात मग ते सांगतात की हा होईल ते म्हणजे आपलं असंच आहे आपण फक्त सांगत असतो समोरच्याला त्याने मला खात्री आहे एवढा ऐकणाऱ्यांपैकी कोणाच्याकडे तरी नक्की याचं उत्तर आहे ते देतील उत्तर त्याला काय प्रॉब्लेम. प्लीज डू इट इन दिस वे. मदत मागणं हा प्रॉब्लेम नाही आहे भीक मागणं नक्की आहे कारण त्यात डिग्निटी सॅक्रिफाईस केलेली असते. भीक मागणं मदत मागण्यामध्ये डिग्निटी इंटॅक्ट असते काहीच प्रॉब्लेम नसतो प्रतिष्ठा तशीच राहत आहे. मदत म्हणजे प्रतिष्ठा मातीच जाते असं बिलकुल नाही आहे बिलकुल नाही त्याचा काही संबंध नाही आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्या धर्तीवर आम्ही आयुष्य ओव्हरऑल कम्प्लीट जगू शकतो का आणि त्याला सिम्पल ठेवू शकतो का एवढाच एक साधा मुद्दा आहे. आम्ही प्रत्यक्ष जगू शकतो का आणि त्याला सोपं करू शकतो का प्रत्यक्षाला काय असेल एवढंच करण्यासाठी आपण खाली आलोय आणि विचार करून आपण हे दोन्ही अवघड करून ठेवतो. अविचाराने एखादी गोष्ट करावी असं नाही पण विचार करत बसलं तर प्रॉब्लेम निर्माण होतो हे पण मी तुम्हाला सांगतो. पुढं एवढा आजचे प्रश्न पुढं उद्या काय होईल उद्याचे प्रश्न उद्या बघ. आपली आई जेव्हा आज भाजी बनवते तेव्हा तिला विचार तुम्ही आजची भाजी उद्या कशाची भाजी आहे तेव्हा ते आता ती उद्या पाहू त्याला कारण आहे तो उद्याचा प्रश्न आहे ना आज कशाला द्यायचं त्याचं उत्तर आज बनवून ठेवायची का फ्रीज मध्ये उद्या बनवायची ना
जगातल्या काही प्रश्नांची उत्तर उद्याच मिळणार. आपल्याला उद्यावर विश्वास नाही आहे म्हणून आपला सगळ्यात मोठा मुद्दा वेट अँड वॉच. ज्याचा वर्तमान वाईट चाललाय त्याचं भविष्य नक्की छान आहे, आणि ज्याचं वर्तमान खूप वाईट ज्याचं वर्तमान खूप चांगलं आहे त्याच्या भविष्यात प्रॉब्लेम असू शकतो. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितलं आपल्या पूर्वजांनी. आपण ये दिन भी चले जाएंगे, जे चाललंय ते पण बदलणार आहे. जे चाललंय यापेक्षा चांगलं आणि जे चाललंय यापेक्षा वाईट दोन्ही अवेलेबल. तुम्ही सगळ्यात वाईट परिस्थितीचं फेस करत असाल तर आता याच्यापेक्षा चांगलीच आहे. आता याच्यापेक्षा वाईट का होणार? आम्हाला फार बरं वाटतंय की आता आपण खाली रसातळाला गेलो याचा अर्थ आता इथून बरंच आहे, आता काय खाली जायची काय. मग आपण रसातळाला याचं वाईट नाही वाटत, याच्यापेक्षा खाली जाणार नाही, याचा आनंद सेलिब्रेट करायचा, याला आयुष्य म्हणायचं. आम्हाला त्याचा ताण नाही आला कधी आता एवढा खाली आणि याच्यावर खाली नाही आता याचा आनंद. चल आता इथून वरच आहे. आपण एवढा इतिहास शिकलो बचेंगे तो और भी लढेंगे वगैरे वगैरे काय केलं बरं त्याचं रिकाम्या जागा भरल्या काय नाही. आयुष्यामध्ये आपण गोळच करतात. परवा एका प्रोग्रामला गेलो होतो, तिथे एक सर आले की ज्यांचे दोन पोरे एमपीएससी पास झाले, एक बँकेत आहे आणि एकाचा मोठा व्यवसाय. तो ज्याचा व्यवसाय त्या पोराचं लग्न झालंय आणि बाकी तिघांचे लग्न झाले. आणि मग ते सर मला म्हणले की काय सर गव्हर्नमेंट जॉब असणार लग्न होते वगैरे म्हणते, त्या तिघही पोराचे लग्न झाले. आता त्यातलं मोठं जे आहे तो 34 वर्षाचा, आता ते कधी करणार हा पण एक प्रश्न आहे त्याच्यावर. त्याचे लग्न झालंय त्याचे झाले असं झालं तसं झालं ते मला सांगत होते काय काय बघा. पण याचं झालं म्हणते हा बिझनेसमन आहे पण याचं लग्न झालं आणि बाकी 3 नोकऱ्या करतील त्यांचे लग्न झाले. हे का झालं असं असं तुम्हाला वाटतं? म्हणलं सर यांनी रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा हे तिथंच सोडवले, यांनी ते प्रत्यक्ष लाईफ मध्ये आणलंय. जोड्या लावा त्यांना आयुष्यात आणलं त्याची लागली. यांनी जोड्या लावल्या तिथे मार्क्स मिळवले नोकरी मिळाली पुढं पुढं काय. लाईफ इज फुल ऑफ एक्सपिरियन्सेस. चांगल्याच नाही सगळे हे कधी लक्षात ठेवायचं. आयुष्य ही अनुभवाची खाण आहे. अनुभव चांगलेच आहेत का? नाही सगळे. आणि अनुभव वाईट किंवा चांगला नसतो, जो स्वीकारला तो छान असतो. हे तेवढंच गरजेचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत पुढे गेलो तर आपल्या लाईफला एक वेगळे डायमेन्शन्स मिळतील. कॉन्टॅक्ट करते थँक्यू थँक्यू व्हेरी मच.